ट्रॅफिक गार्डन वरचं अतिक्रमण आज काढण्यात येत आहे. ही जागा या जागेबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया सरकारी वस्तील केतन ढाके साहेबांकडून. सर काय सांगाल आज आपण इथे आला भेट द्यायला? ही जी जागा होती शासनाची होती, परंतु शासनाने सदरची जागा ट्रॅफिक गार्डन आणि सिविक सेंटरसाठी महानगरपालिकेला दिलेली होती. दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा न्यायालयाच्या जागेसाठी आम्हाला जागेची पाहणी करत असताना सदरच्या जागेवर कुठलं इतर कुठलं प्रयोजन केलेलं नसल्यामुळे आम्ही महानगरपालिकेला कोर्टाकडून विनंती केली की बा सदरची जागा आम्हाला मिळू शकते काय. तर त्यांनी तसा महासभेमध्ये ठराव केला आणि सदरची जागा ही न्यायालयाच्या जागेसाठी देण्यास तयार असल्याबाबत त्यांनी कळवलं. त्यानंतर माननीय कलेक्टर साहेब यांनी सदरचा प्रस्ताव हा जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठवलं आणि त्यावेळेस आताचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत शिंदे साहेब त्यावेळेस नगरविकास मंत्री होते आणि त्यांना जेव्हा आम्ही भेट घेतली असता त्यांनी सदरची जागाचं नोटिफिकेशन करून दिलं आणि जे आरक्षण होतं पूर्वीचं ते रद्द करून जिल्हा न्यायालयासाठी ती जागा प्रस्तावित केली. त्यानुसार आत्ताच काही दिवसांपूर्वी कलेक्टर साहेबांनी सुद्धा यामध्ये सदरची जागेचा ताबा जिल्हा न्यायालयात देण्यात यावा असा आदेश केलेला आहे. त्याच्यानुसार आता पुढचं जे ताबा घेण्याचं काम लवकरच होईल. आज मनपातर्फे आज ते जागा मोकळी करून देण्यात आपल्याला हां मनपातर्फे जी याच्यामध्ये थोडंफार जे काही बांधकाम होतं की ज्यावेळेस त्यांनी ते करून ठेवलेलं होतं ते आज आता ते काढतात ते बांधकाम. आपण पाहू शकता की आयुक्त मॅडम विद्या गायकवाड मॅडमसुद्धा यांनी इथं भेट दिलेली आहे. Thank you.